असं बोलूया की आशा ही इरॅशनलच. आपण खूप रॅशनॅलिटीचे गोडवे घालतो. आपण जर रॅशनलच व्हायला लागलो तर निराश होऊन आत्महत्या करावी लागेल. कारण रॅशनली जर जाल तर आत्महत्या केली पाहिजे. जगामध्ये किती अनुभव साठवलेले आहेत रे. ही पृथ्वी 70 वेळा नष्ट होईल एवढे अनुभव साठवलेले आहेत. आणि ग्लोबल वॉर्मिंगही होत आहे. आणि तालिबानवाले मोकाट चुकलेले आहेत. आणि त्यांची मी आजची बातमी वाचली की नाही मला माहीत नाही. त्यांनी माली बेटामध्ये, जे अरबी समुद्रातच आहे, माली बेटामध्ये तालिबानवाल्यांनी जगातला सगळ्यात मोठा एरिया ऑक्युपाय केलेला आहे. म्हणजे तालिबानच्या ताब्यात असला इराकपेक्षाही मोठा एरिया त्याने. मी एक उदाहरण घेतोय की समस्यांना तर काही अंतच नाही. समस्यांना अंत नसताना आणि माझ्या आतमधल्या समस्यांना काय अंत आहे. मला स्वतःला कळतं की माझ्यात किती कमतरता आहे, किती कमजोरी आहे. मग तर आत्महत्याच करावी लागेल. म्हणून निव्वळ रॅशनॅलिटीच्या भरोशावरती आशेला स्थान बहुतेक उरत नाही. म्हणून आशा होप ही इरॅशनल असते. ती इरॅशनल असते कारण ती कुठून येते तर ती जगण्याच्या, जिवंत राहण्याच्या, असण्याच्या, टू बी याच्या दुर्दैव्य जैविक आकांक्षेमधून ती येते. आणि ती जी असण्याची दुर्दैव्य जैविक आकांक्षा आहे ही निसर्गाने दिलेली आहे किंवा मी म्हणेन ईश्वराने दिलेली आहे. रॅशनॅलिटी ही त्याच्यासमोर किसझाडची पत्ती आहे. म्हणून रॅशनॅलिटीचं फार दैवीकरण करू नये. रॅशनॅलिटी हे उपयोगी इन्स्ट्रुमेंट आहे. ते इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरावं. अतिशय उपयोगी इन्स्ट्रुमेंट आहे. पण त्याचं अचानक दैवीकरण केलं आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीला रॅशनॅलिटीनेच तपासायला निघालो तर आईच्या प्रेमाचं काही रॅशनल उत्तर देता येत नाही. बेन गुरियन नावाचा जो इस्रायलचा संस्थापक होता त्याचे थोडं सुंदर वाक्य आहे. तो असं म्हणाला की मी चमत्कारांमध्ये विश्वास ठेवतो कारण तरच जगात आशेला वाव आहे. की आजपर्यंत जे घडलं नाही ते उद्या घडणार आहे. आजपर्यंत जे घडलं नाही ते उद्या घडणारच नाही. म्हणजे याचा अर्थ कधी प्रश्न सुटणारच नाही. पण असं नाही, आजपर्यंत जे घडलं नाही ते उद्या घडणार आहे. कारण का? कारण उद्या खूप काही नव्या संभावना येऊन येणार आहे. आणि त्या संभावनामधली, त्या पॉसिबिलिटीजमधली एक छोटीशी पॉसिबिलिटी कोण आहे? मी आहे. आणि त्यामुळे देर इज ऑलवेज ए होप.